हे खूप मॅसिव्ह आहे, म्हणजे अशी स्टारकास्ट अक्षय कुमार जी आणि मग अशी स्टारकास्ट प्रवीण तरडे. आणि मी तुमच्या चॅनलचा खूप मोठा फॅन आहे. पिक्चर रिलीज झाल्यावर आम्ही पहिले तुमचे रिव्ह्यूज बघत असतो. हॅलो वन मॅनी, मी दिग्विजय, वेलकम टू बॉलिवूड प्रेमी. दोस्तो, मेरे साथ में है हितेश मोदक. मोडक, हितेश मोडक जी, बहुत बहुत स्वागत है आपका टू बॉलीवुड प्रेमी. म्यूजिक डायरेक्टर, आपने इतनी सारी फिल्मों में म्यूजिक दिया है. अभी महेश मांजरेकर की, अभी बॉलीवुड प्रेमी है तो हिंदी जो फिल्म आई थी अंतिम, क्या म्यूजिक था. थैंक यू सर, थैंक यू. पूरा बिठा के रखा था और पिक्चर को है ना एंड तक लोगों को बिठा के रखा. अभी ये वाले फिल्म का अनाउंसमेंट है, उसके पहले आपने हर हर महादेव का किया. थोड़ा आपका कुछ जर्नी बताइए और इस फिल्म के भी बारे में बताइए कि कैसा रहा. हर हर महादेव के बारे में बोलना है तो बहुत अलग ही एक्सपीरियंस था. कि एक तो महाराज की फिल्म, सबका सब, सब मराठीत बोलू का हो, हिंदी में चालेल. मराठी आहे पिक्चर तर महाराजांची फिल्म करणं म्हणजे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ते मला भेटलं म्हणजे मी खूप भाग्यवान आहे. आणि त्याला कसं यूथला कनेक्ट करता येईल ना, की ते जरी पिरियड सिनेमा असेल तर त्याला यूथ साऊंड कसं कनेक्ट करेल. जर तुम्ही हर हर महादेवच्या बीजीएमची खूप तारीफ होते, कारण ते एवढं मॉडर्न आणि आपलं कल्चर पकडून केलेलं म्युझिक आहे, तर त्यामुळे ते लोकांना कनेक्ट झालं. तसंच आता वेडात मराठे वीर दौडले साथ महेश सरांबरोबर करण्याचा परत एकदा मौका मिळाला. आणि हे खूप मॅसिव्ह आहे, म्हणजे अशी स्टारकास्ट अक्षय कुमार जी आणि मग अशी स्टारकास्ट प्रवीण तरडे, मग ते इनबिल्ड ते मॅसिव्ह आहे. मग म्युझिकमध्ये ते ऑब्व्हियसली येतं, ते अंगात शहारे आणणारं म्युझिक आहे. जर तुम्ही आता ऐकलं असेल हे आम्ही 2 दिवसात केलेलं आहे. हो, आणि ते पण 13 मिनिटाचं गाणं ते 2 दिवसात केलेलं आहे. तर आय होप लोकांना आवडेल आता हे जेव्हा बाहेर रिव्हील होईल. फॅन्टॅस्टिक, म्हणजे सुरुवातच होते तेव्हा तो ऍड्रेनालिनिक रश असतो ना, करेक्ट, तो एंड पर्यंत आहे. 13 मिनिटं पूर्ण त्यांनी बसवून ठेवले या म्युझिकनी. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. आणि म्हणजे खूपच म्हणजे मंदारने लिहिलं, ते रातोरात लिहिलेलं आहे, रातोरात रेकॉर्ड केलं म्युझिशियन्सला आणि हे केलंय, कारण आम्हाला खूप शॉर्ट नोटीसला माहिती पडलं की असं इव्हेंट होणार आहे. त्यामुळे जस्ट ट्राय टू किप अप विथ द साऊंड ऑफ द फिल्म. आणि आय होप लोकांना आवडेल. बिग कास्ट आहे, सुपर बिग टीम आहे या फिल्मची. येस, काय वाटतं तुम्हाला या फिल्म बद्दल? काहीतरी सी काय असतं ना, जेव्हा ते कास्ट आणि तो सिनेमाटोग्राफी आणि ती जेव्हा टीम एवढी स्ट्रॉंग असते ना, आणि जेव्हा महेजीन सारखे डिरेक्टर असतात ना, तेव्हा तुमचं हाफ द जॉब इज डन, बिकॉज ही नोज व्हॉट ही वॉन्ट्स. एव्हरीथिंग इज लार्जर दॅन लाईफ. तर म्युझिक पण लार्जर दॅन लाईफ, वॉट विल ट्राय अँड गिव्ह. बघूया, म्हणजे ऑडियन्सला तरी खूपच, आता मला खूपच मेसेजेस येतात हर हर महादेव नंतर की तुम्ही शिवामणीला मराठी सिनेमाच्या गाण्यात वाजवायला घेऊन आलात. सीट श्रीरामने वारे शिवा गाणं गायलं, नॉन मराठीने एक महाराजांचं गाणं गायलं, त्याची फॅन फॉलोईंग पण खूप जास्त आहे. तसंच आम्ही ह्याच्यात पण काहीतरी एक्सपेरिमेंट करू आणि बघू काय नवीनपणा करता येईल. ओके, हे नवीनपणा जे आहे ते कुठून येतं ते पण ते ऍक्च्युली माहिती नाही काय कुठून येतं. ते ट्रॅव्हल काहीतरी नवीन असतंच आणि लोकांना खूप आवडतं, मला पण आवडतं. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि खरंच खूप चांगला रिस्पॉन्स आहे. हे ऍक्च्युली क्रेडिट जे वरती बसलेले आहेत ते सगळे देवांना द्यायचं आहे, कारण क्रिएटिव्हिटी बिलॉंग्स टू गॉड आणि वेअर इट कम्स फ्रॉम यू डोंट नो, इट ओनली कम्स फ्रॉम देअर अँड तिकडनं येते आणि तिकडेच जाते. सो आय डोंट टेक ऑल द क्रेडिट. भाई का बर्थडे, विघ्नहर्ता, भाई का बर्थडे एपिक. हां हां, आम्ही तर अजूनही रीलवर लावतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू. येस, आणि ह्याच्यानंतर अजून कुठले येणार आहे? आता खूप सिनेमा आहेत, कारण आता ते ऑब्व्हियसली तुम्ही जे अनाऊन्स झाले नाहीत म्हणून मी बोलू शकत नाही. पण सध्या आता माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन वीर दौडले साथ वर. वीर दौडले साथ, आणि जसे जसे अजून अनाऊन्समेंट काही होतं पिक्चरचं आम्ही नक्कीच येऊ तुझ्या. प्लीज 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 प्लीज, एनी टाइम. येस, लंबा इंटरव्ह्यू पक्का करेंगे. डेफिनेटली, थँक्यू. आणि मी तुमच्या चॅनलचा खूप मोठा फॅन आहे. पिक्चर रिलीज झाल्यावर आम्ही पहिले तुमचे रिव्ह्यूज बघत असतो. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू. कीप लव्हिंग मी.